नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा 1.6 लेसन इन टू द वाईल्ड. याचं मराठीत रूपांतर करता येईल जंगलामध्ये. या लेसनचं जे लिखाण केलं आहे ते केलं आहे किरण पुरंदरे यांनी. तर किरण पुरंदरे यांचा जन्म झाला 1961 साली आणि आफ्टर बीकॉम म्हणजे बीकॉमनंतर ही स्टडीड इन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँड. आणि त्यांनी त्यानंतर एज्युकेशन घेतलं कशामध्ये, इन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये. कुठल्या कॉलेजमध्ये? तर जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँडमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. कशामध्ये? इन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये. ही इज अ रेसिपियंट ऑफ साहित्य पुरस्कार, त्यांना साहित्य पुरस्कारसुद्धा मिळाला. पुणे भाई माधव बागल अवॉर्ड त्यांना मिळाला. त्याचबरोबर अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. आणि त्यांना बेस्ट लिटरेचर अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. तो देण्याचं काम केलं आहे त्यांना मिळाला. कोणाकडून? तर कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट. कशासाठी? फॉर हिज सखा नागझिरा या बुकसाठी त्यांना बेस्ट लिटरेचर अवॉर्डसुद्धा मिळाला कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटकडून. He spent 400 days inside Nagzira and nearby forest areas and wrote this award-winning book. जवळपास 400 दिवस ते नागझिरा या जंगलात राहिले किंवा मग त्या जंगलाच्या आजूबाजूच्या एरियात ते राहिले आणि हे अवॉर्ड विनिंग बुक कुठलं, सखा नागझिरा, हे त्यांनी लिहून काढलं. This excerpt has been taken from the same. आणि हा जो काही उतारा आहे, एक्सेप्ट म्हणजे काय, उतारा क्या व्हायचा, हा जो उतारा आहे तो त्या बुकमधूनच घेण्यात आलेला आहे. म्हणजे जो आपण लेसन अभ्यासणार आहोत तो कशातून, सखा नागझिरा या बुकमधूनच घेण्यात आलेला आहे. ही इज अ वाईल्ड एक्सपर्ट. ते काय होते तर एक वाईल्ड एक्सपर्ट होते, ज्याला आपण म्हणू शकतो वन्यजीव परीक्षक. त्याचबरोबर अ बर्ड वॉचर, पक्षी निरीक्षक. अ वाईल्ड रायटर, एक लेखकसुद्धा होते. अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर ते वाईल्ड लाईफ वॉर्डनसुद्धा होते. ही इज अल्सो द फाउंडर ऑफ निसर्गवेद ऑर्गनायझेशन विच वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा नवेगाव अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट. त्यांनी निसर्गवेद ऑर्गनायझेशनची सुद्धा स्थापना केली आणि या संस्थेमार्फत, या ऑर्गनायझेशनमार्फत त्यांनी काय केलं तर नेचर कन्झर्वेशन म्हणजे काय, निसर्गाचं संवर्धन करणे, संरक्षण करणे आणि कम्युनिटी वर्क्स अराउंड नागझिरा. जे काही नागझिरात राहणारे लोक आहेत, तिथले काही लोक असतील, कम्युनिटी समुदाय असेल, त्यांना काय, त्यांची सेवा करण्याचं काम, त्यांच्यासाठी काम करण्याचं काम ही संस्था करते. नागझिरा कुठं आहे? नवेगाव टायगर रिझर्व इन भंडारा. नवेगावमध्ये जिथे टायगर रिझर्व केले जातात गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये, हा नागझिरा आहे. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड्स फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन्स ऑफ महाराष्ट्र. त्यांनी किका बर्ड क्लबची सुद्धा स्थापना केलेली होती. यातून ते बर्ड फार्मिंग म्हणजेच काय तर पक्ष्यांची सेवा, पक्ष्यांना पाळण्याचं हा अवेअरनेस त्यांनी महाराष्ट्रात वी कॅन से दॅट स्प्रेड केला आणि हा खूप पॉप्युलर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुलांमध्ये हा खूप स्प्रेड झाला किंवा खूप पॉप्युलर आहे पक्षी पाळण्यासंदर्भात. तर आपण पार्ट एक अभ्यासणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तरी आणि पुढचे पार्ट आपण नंतर अभ्यासणार, दुसरा पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. तर पार्ट वनमध्ये काय दिले ते बघूया अगोदर. ॲज द नेम सजेस्ट द एक्सेप्ट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे द सॉलिटरी ट्रॅव्हलर इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल ऑफ उंबरझारा. आणि जसं नावातच सांगितलेलं आहे जंगलामध्ये, तो हा जो उतार असेल तो एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे कोणाचा, रायटरचा. व्हिअर किरण पांढरे पुरंदरे म्हणजे हे काय, एक सॉलिटरी ट्रॅव्हल म्हणजे एकांतात ते काय करत होते, ट्रॅव्हल करत होते आणि त्यामध्ये ते काय झाले तर उंबरझारा या जंगलामध्ये कम्प्लिटली लॉस्ट झाले किंवा मग हरवले. He narrates how he lost his way at the fall of dusk and terrifying turmoil he underwent thereafter. या वेचामध्ये किंवा मग ह्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कशाप्रकारे ते त्याचा रस्ता विसरले. ही नॅरेट हाऊ ही लॉस्ट हिज वे, कशाप्रकारे त्यांनी स्वतःचा रस्ता गमावला किंवा मग ते हरवले.
ॲट द फॉल ऑफ डस्क, ॲट द फॉल ऑफ डस्क म्हणजे संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे तिन्ही सांजा ज्याला आपण म्हणतो, संध्याकाळचा जो अगोदरची कंडिशन असते अंधार पडण्यापूर्वीची त्याला आपण डस्क असं म्हणतो. तर या अंधारामध्ये किंवा मग या संध्याकाळी ते कशाप्रकारे हरवले आणि टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर, आणि कशाप्रकारे ते गोंधळात पडले, टर्मॉईल म्हणजे गोंधळ, कसा गडबड त्यांची उडाली हे इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. शॉटिंग फॉर हेल्प वूड लिटरली मीन क्राईंग इन द वाइल्डनेस, आणि मदतीसाठी बोलणं किंवा बोलवणं म्हणजेच काय तर वाळवंटात रडल्यासारखं आहे. तर क्राईंग इन द वाइल्डनेसचा अर्थ आपण घेणार की वाळवंटात रडणे. ही ऑल्सो गिव्ज अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाऊंड हिज वे टुवर्ड्स द पिटेझारी, आणि ह्याच याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे एक पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की त्यांनी कशाप्रकारे पिटेझारीचा रस्ता शेवटी शोधला, याबद्दल डिस्क्राईब त्यांनी या पार्ट वनमध्ये केलेलं आहे. पार्ट टूबद्दल आपण नंतर डिस्कस करूयाच. चला तर सुरू करूया. इनटू द वाईल्ड, जंगलामध्ये एकंदरीत दोन पार्टमध्ये आलेच नाही, तर आपण पहिला पार्ट अभ्यासतो आहोत लॉस्ट इन द जंगल, जंगलामध्ये हरवणे आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. तर सुरुवातीला वाचतोय आणि सायमल्टेनियसली एक्सप्लेन पण करतो. द 8.5 hours लाँग, जवळपास 8 to 8.5 hours. डेज इनसाईड द हाईट, हाईट म्हणजे एक प्रकारची जागा, एक प्रकारचं प्लेस की जे की सराउंड आहे, आजूबाजूची जी परिस्थिती असेल की आजूबाजू जशी सिच्युएशन किंवा जागा असेल त्यानुसार ती मॅचअप होते अशा प्रकारची जागा. इनसाईड द हाईट वॉज ॲज फ्रूटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ द उंबरझारा. आता म्हणजे 8 to 8.5 hours जवळपास तो लेखक जो होता तो काय होता तर एका हाईट एका जागेवर होता. ओके, आणि ती जागा कशी होती तर मॅचअप करत होती त्या सगळ्या परिस्थितीला. आणि जो ते झाड जे आहे जांभा ट्री एका एजवर एका कडावर होतं, कशाच्या, उंबरधाराच्या एका कडेवर ते उंचच्या उंच जांभा झाड, जांभाचं झाड होतं. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द आयवी फॉना इन माय फील्ड नोट्स. आता माझं काम रॅप करण्यापूर्वी म्हणजे गुंडाळण्यापूर्वी कुठे, ॲट दिस नॅचरल वॉटर हॉल, तिथलं जे की वॉटर हॉल असेल नॅचरल तिथलं तिचं स्वतःचं काम तो गुंडाळण्यापूर्वी काय, आय टूक एंट्रीज ऑफ द आयवी फॉना. आयवी फॉना म्हणजे काय, बर्ड्स ऑफ पर्टिक्युलर रिजन हॅबिटेट्स ऑर जिओग्राफिकल पिरियड्स, म्हणजे तिथले जे की पक्षी असतील त्याचं ते काय बघायला आले असतील किंवा त्याचं निरीक्षण ते करायला आले असतील आले होते, आणि त्याचं त्यांची तिची काही नोट त्यांनी केली होती, ती त्यांनी काय केली तर स्वतःची ती फील्ड नोट त्यांनी काय केली तर सोबत घेतली, म्हणजे तिथून निघण्यापूर्वी त्यांनी ती नोट सोबत घेतली, फील्ड नोट सोबत घेतली. सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिटेझारी व्हिलेज वेअर आय वॉज स्टेशन. आता इथे लेखक असं म्हणतोय की सिन्स आय वॉज अलोन, मी तिथे एकटाच होतो, आय रश टू पिटेझारी व्हिलेज वेअर आय वॉज स्टेशन, आणि तो पिटेझारी व्हिलेजकडे निघाला जिथे तो थांबलेला होता. आय कॅम ऑफ फ्लॅग द हाईट टूक माय सेन्शियल केम आउट ऑफ द हाईट अँड स्ट्रेच आउट माय हार्ट कंटेंट. आता तो जिथे त्या जागेवर त्या हाईटवर त्या जागेवर तो होता तिथून तो बाहेर आला, त्याचे इसेन्शियल म्हणजे सगळ्या गोष्टी त्याने हातात घेतल्या, आणि तो त्या हाईटच्या बाहेर आल्यानंतर स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेंट. आय लिफ्टेड माय कॅमेरा, म्हणजे जे महत्त्वाचे कंटेंट किंवा गोष्टी आहेत त्याला सोबत त्यांनी घेतल्या. त्याचमध्ये आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रायल टू पिटेझारी, आणि त्यांनी स्वतःच्या हातात तो कॅमेरा घेतला, कॅमेराची बॅगसुद्धा घेतली. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग, माझी म्हणजे त्यांनी स्वतःची कॅमेरा बॅग घेतली अँड टूक द फॅमिलियर ट्रायल टू पिटेझारी, आणि जे की त्याची ओळखीची रस्ता होता, आता ट्रायल म्हणजे इथं होती पायवाट, ओळखीची पायवाट होती, त्या पायवाटेने तो पिटेझारी या व्हिलेजकडे निघाला. निगोशिएटिंग द वेब लीव्ज ऑफ टिक वूड अँड मोहा ट्रीज ट्राइंग टू मेक मिनिमल साऊंड आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वुड्स. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. तिथे जे काही टिकवूड म्हणजे सागवानची झाडाची पानं असतील किंवा मोहाच्या झाडाची पानं असतील त्यांच्यासोबत वाटाघाटी करत ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड म्हणजे कुठल्या प्रकारचा पायाचा आवाज न होऊ देता आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग दी वुड्स, आणि तो हळूवार सावधगिरीने त्या रस्त्याने जात होता.
वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. म्हणजे आता जंगलमधून एकटं जाणं हे कसंही खूप त्यासाठी तुम्ही खूप अलर्ट असण्याची गरज आहे दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. म्हणजे आपण इतर मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत चालतोय तर आपण जास्त काळजीने जात नाही किंवा आपल्याला अलर्टनेसची गरज नसते किंवा आपण अलर्ट नसतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही एकटे जाता त्यावेळेस खूप जास्त अलर्टनेसची गरज असते असं लेखक इथं म्हणतोय. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, आणि तो एका कोल्यासारखा म्हणजे एकटाच प्राणी तो त्या रस्त्याने जात होता. फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली वॉचिंग विथ वाईड ओपन आईज माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी. आणि इथे लेखक म्हणतोय की तो रस्ता जो असेल तो सायलेंटली तो क्रॉस करत होता, कुठलाही आवाज होऊ देत नव्हता. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, आणि खूप डोळे मोठ्या डोळ्याने तो रस्त्याला बघत होता, आणि त्याचे आईज जे असतील सॉरी इयर्स जे असतील ते काय करत होते तर व्हरायटी ऑफ साऊंड्स ते ऐकत होते किंवा मग ग्रास्पिंग म्हणजे घेण्याचे काम ते कानं करत होते, वेगळ्या प्रकारचे साऊंड ऐकण्याचे काम ते करत होते. जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी, स्टन मीन्स म्हणजे काय स्तब्ध झाला तो, एक फॅमिलियर साऊंड त्याचा ओळखीचा साऊंड त्याने ऐकला आणि तो तिथे जागेवरच काय झाला स्तब्ध झाला. आणि साऊंड काय होता खॅक 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 खॅक. आता इट वॉज अ लंगूर्स अलार्म कॉल. आता हा खॅक 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 नावाचा जो साऊंड होता आवाज येत होता तो कोणाचा होता एका लंगूरचा. लंगूर म्हणजे का बंदर किंवा आपण त्याला माकड म्हणू शकतो. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री. आणि तो जो काही लीडर होता त्या गँगचा त्या लंगूरच्या गँगचा तो झाडाच्या उंच टोकावर बसलेला होता. ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर ऑफ लाईफ. आणि तो खूप मोठ्याने म्हणजे जगण्याच्या भीतीने म्हणजे तो खूप भीतीने काय करत होता तर तो साऊंड क्रिएट करत होता कुठला खॅक खॅक नावायचा. म्हणजे त्याला असं वाटत असं दाखवण्याचं काम करत होता की कुठली तरी एक वाईट गोष्ट तिथे होणार आहे आणि तो घाबरल्यासारख्या आवाजाने तशा प्रकारे ओरडत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. आणि जे काही राहिलेले जे काही लंगूर होते माकड होते ते सुद्धा काय करत होते तर हा अलार्म हा डेंजरस अलार्म काय करत होते तर ते बी मोठ्यानेच काय करत होते ओरडत होते. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रीफाईड लंगूर्स. आणि हा जो काही अलार्म होता हा काही गजर होता किंवा हा खूप मोठा आवाज जो होता त्याची काय जर एक्सपांडिंग इट्स रेंज त्याची रेंज काय झाली होती तर खूप लांबपर्यंत जात होती किंवा खूप लांबपर्यंत त्याचा आवाज जात होता. ॲज द पॅट्रिफाईड लंगूर स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सिक्युअर देअर प्लेस ऑन द ट्री टॉप. आणि जे काही दूरदूरचे काही माकड असतील किंवा लंगूर्स असतील त्यांनी स्वतःला काय केलं खूप स्पीडली ते काय झाले तर ट्रीजवर चढले आणि एक ट्री टॉप म्हणजे खूप उंच ठिकाणी उंच जागेवर त्यांनी स्वतःला काय केलं तर सिक्युअर प्लेसला त्यांनी स्वतःला सेट केलं होतं. ऑल दिस अनहिवल was created by only one animal presence, a leopard. आणि ही जी काही सगळी वी कॅन से उलथापालथ अन अपहिवल UPHEAVL अपहिवल म्हणजे उलथापालथ ही जी काही उलथापालथ झालेली होती ती फक्त कशामुळे झालेली होती. दिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स फक्त एका ॲनिमलच्या प्रेझेन्समुळे. तो कुठला ॲनिमल आहे तो लेफर्ड. लेफर्ड म्हणजे काय बिबट्या किंवा मग चित्ता. चित्त्याच्या प्रेझेन्समुळं हे सगळे जे काय असतील माकड असतील लंगूर्स असतील ते झाडाच्या टॉपवर जाऊन बसले आणि त्यांचा अलार्म एकमेकाला त्यांनी सांगितलं की काहीतरी डेंजरस आहे. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडिएटर. प्रिडिएटर म्हणजे शिकारी ज्याला आपण म्हणू शकतो भक्षक. आता खूप जे मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडिएटर. प्रिडिएटर म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं की भक्षक टायगर और लेफर्ड नियर बाय. आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील ते सुद्धा काय करतात तर गजर करतात किंवा ते सुद्धा काय करतात शाउट करतात वेन दे सी अ प्रिडिएटर ज्यावेळेस ते भक्षकाला बघतात स्पेशली टायगर किंवा मग लेफर्डला त्यांच्याजवळ. द लंगूर इज मोस्ट रिलायबल. आणि लंगूर जो आहे की जो माकड जे आहे ते कसं खूप विश्वसनीय आहे. रिलायबल म्हणजे विश्वसनीय.
When it comes to finding clue about the presence of apex predators in the jungle, ज्यावेळेस तुम्हाला शोधायचं असेल एखाद्या प्रिडेटरला, अपेक्स म्हणजे खूप मोठा असा, अपेक्सला टॉप मोस्ट खूप मोठा बक्षीस जर तुम्हाला जंगलामध्ये त्याचं प्रेझेन्स तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही व्यवस्थित कोणाच्या थ्रू बघू शकता, तर लंगूरच्या, कारण ते चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लू देतात. द माइटी इल्युझिव्ह लेफर्ड ऑफ उंबरझारा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. द माइटी इल्युझिव्ह लेफर्ड ऑफ उंबरझारा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. तो जो काही लेफर्ड होता, तो काही बिबट्या होता, तो आता काय झाला होता, लेअर. लेअर म्हणजे काय, डीन, एक सिक्रेट प्लेस, तिथून तो बाहेर निघाला होता. ही वॉज ऑन द प्रॉल, आणि तो शिकारीच्या शोधात भटकत होता, म्हणजे तो शिकार करण्यासाठीच बाहेर आलेला होता. द स्टिल्थली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्डन ब्लॅक क्लोक वॉज स्पाइड बाय दीज लंगूर्स. आणि हे जे काही लंगूर्स असतील ते त्या बिबट्यालाच काय करत होते, तर स्पाय म्हणजे त्याची हेरगिरी करण्याचं काम हे करत होते. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लेजियन ऑफ लंगूर्स वी आर गिविंग अलार्म कॉल्स. आणि हे जे काही लंगूर्स असतील ते काय करत होते, ते त्यांचा रेग्युलरचं काम म्हणजेच काय, डेंजरस सांगण्याचं काम किंवा अलार्म क्लॉक करण्याचं काम किंवा मग खॅक खॅक करण्याचं काम ते तिथे करत होते. आणि इतर प्राण्यांनासुद्धा काय करत होते, तर अवेअर करत होते की दिस इज द डेंजरस टाईम फॉर दॅम. त्यांच्यासाठी एक वाईट गोष्ट म्हणजे जो काही आहे थोडक्यात लेफर्ड, तो बाहेर आलेला आहे असं सांगण्याचं काम ते करत होते. आय स्टेट पुट, गेज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया विज्युअली. आता लेखक जो आहे तो तिथे जागेवरच थांबला आणि लीडर लंगूरचं जे टार्गेट आहे, जिकडे त्या लीडर लंगूर बघत होता, त्याच्यावरून ह्या लेखकाने काय केलं, तर सगळा एरिया हा पूर्णतः स्कॅन केला होता. म्हणजे त्याच्यावर तिने आयडिया काढली की त्या साईडला हा बिबट्या असावा. टूक सम स्टेप, काही स्टेप चालल्यानंतर स्टॉप अगेन, पुन्हा तो थांबला, लेखक थांबला. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. ट्रेल म्हणजे पायवाट, ओके. त्या पायवाटीवर काय झालेलं होतं, तर स्कॅट, स्कॅट म्हणजे काय, ॲनिमलची विष्टा, ॲनिमलनं शी केलेली होती किंवा मग विष्टा पडलेली होती त्याच्यासमोरच, फ्रेश म्हणजे ताजी ताजीच ती झालेली होती. द ब्लश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ऑन ओवर इट. आणि ज्या काही पर्पल कलरचे किंवा निळ्या कलरच्या ज्या काही माशा असतील त्या त्याच्यावर काय होत होत्या, तर फिरत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेफर्ड वॉज समवेअर नियर. मला शंका झाली की आसपासच कुठेतरी लेफर्ड आहे किंवा मग तो बिबट्या आसपास जवळ कुठेतरीच आहे. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ फोर हॉर्न अँटलोप वॉज ॲडिंग टू द केओस. आणि थोड्याच अंतरावर जो काही अँटलोप होता, अँटलोप म्हणजे काळवीट होता, त्याच्या आवाजाने सुद्धा काय झालं होतं, तर वातावरण एकदम कसं झालं होतं, तर अराजक झालेलं होतं. आय बिअरली वॉक्ड अराउंड 15 meters अँड स्टॉप. मी जवळपास केवळ फक्त 15 meters चाललो आणि थांबलो. आय हॅड ॲपरंटली इंटर इन द सॅक्ट्रम ऑफ मिरॅकल कॉड लेफर्ड. आता इथे लेखक काय म्हणतोय की आय हॅड ॲपरंटली इंटर्ड, म्हणजे लेखक काय झाला, तर ॲपरंटली उघडपणे कुठं इंटर झाला, तर त्या मिरॅकलमध्ये कॉड, जो लेफर्डचा जो काही गर्भग्रह आहे म्हणजे जागा आहे, त्या गर्भगृहात तो इंटर झाला होता. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. परंतु तिची बिग कॅट, आता तो त्या बिबट्याला काय म्हणतोय, बिग कॅट म्हणतोय, इट वॉज नॉट विजिबल, ती दिसत नव्हती. इट इज अन इल्युझिव्ह ॲनिमल. हे जे ॲनिमल असतात लेफर्ड सारखे, हे कसे असतात, खूप चतुर आणि चाणाक्ष असतात. द सराउंडिंग वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. जे की आजूबाजूचं जे वातावरण होतं, परिसर होता, तो मला रिमाइंड करत होता की मी काय आहे, तर एकटाच तिथे आहे या वेळेला. अगेन अँड अगेन ते मला तसं रिमाइंड करत होते. ॲज आय मूव्ह फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेजारी, द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. आणि ज्यावेळेस लेखक हा काय झाला, तर त्या पायवाटाने पिटेजरी विलेजकडे निघाला, त्यावेळेस त्याच्या कानावर सुद्धा एक काय अलार्म म्हणजे वेगळ्या प्रकारचे आवाज त्याच्या कानावर पडत होती, त्याला ऐकू येत होती. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेफर्ड हॅड मूव्ह अवे. आणि आता याच्यावरून तो लेखक सांगू शकत होता की
जो काही लेफर्ड असेल तो कुठेतरी दूर दुसऱ्या साईडला तो गेलेला होता. नेक्स्ट पॅराग्राफ काय बघा. Meanwhile, I saw a man standing at a distance with a stick in his hand. आणि त्याच वेळेस मी काय झालं तर एक व्यक्ती बघितला की जो दूर अंतरावर डिस्टंटवर उभा होता आणि त्याच्या हातामध्ये काय होती, एक स्टिक होती, असा व्यक्ती त्या लेखकाने बघितला. As I approached, he appeared spooked due to alarmed call of leopard. ज्यावेळेस लेखक त्याच्यापर्यंत जायला निघाला, he appeared spooked. स्पुक्ट म्हणजे घाबरणे थोडक्यात. हां, तो घाबरलेला होता कशामुळे, तर त्या लेफर्डच्या अलार्ममुळे, त्या आवाजामुळे. वी ग्रीटेड इच अदर, दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. ही वॉज राजू इस्कापे फॉर्म पिटेजारी, तो राजू होता, राजू इस्कापे होता, कुठला, पिटेजारी या गावातील. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू लेफर्ड्स मुवमेंट. तो तिथे त्या जंगलामध्ये लाकडं जमा करण्यासाठी आला होता, लाकडांची ओंडकी जमा करण्यासाठी आला होता, परंतु या लेफर्डच्या मुवमेंटमुळे तो माघारी निघाला होता. राजू वॉज अमेस्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट टू उंबरझारा, द हेवन फॉर टायगर्स, हेवन फॉर टायगर्स, लेफर्ड्स अँड स्लोथ बिअर. आणि राजू खूप कसा आश्चर्यचकित झाला होता की तो लेखक हा नेहमी एकटा त्या उंबरझाऱ्याला काय करतो तर व्हिजिट करतो, आणि जिथे खूप जास्त प्रमाणात टायगर्स राहतात किंवा मग लेफर्ड्स आणि स्लोथ बिअर्सचं ते एक आश्चर्यस्थान आहे, किंवा मग तिथे ते खूप जास्त प्रमाणात आढळतात, अशा एरियामध्ये लेखक काय करत होता तर एकटाच जात होता. यासाठी राजूला खूप अमेज किंवा खूप आश्चर्यचकित झाला होता. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक, आम्ही एका कुसुम ट्रीच्या खाली उभा राहिलो ब्रेक घेण्यासाठी. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स, आम्ही तिथे रिलॅक्स झालो. नाऊ वी वेअर फोर आयज, आमच्याकडे आता चार डोळे होते, फोर हँड्स, चार हात होते, विथ अ स्टिक, आणि काळी सोबत स्टिकसुद्धा सोबत होती. देन वी बोथ रिझ्युम आवर वॉकिंग टूर, आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा गावाकडे जाण्याचं ठरवलं, किंवा मग त्यांचा टूर जो असेल तो त्यांनी पुन्हा सुरू केला. पुढचा पॅराग्राफ बघतोय आपण. देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट द मेन ट्रेल, तिथे एक छोटासा रस्ता तुटलेला होता, म्हणजे टायनी ट्रॅक होता, एक प्रकारचा मार्ग होता छोटासा, आणि तो मेन जे काही पायवाट आहे तिथून तो तुटलेला होता. आणि तिथे काय झालं, आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. राजू म्हणाला की मी इथून आता वळतो, तुम्ही स्ट्रेट जा आणि उजव्या साईडला वळा. आय केप वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइम अ फॅमिलियर हिलॉक, आणि मी स्ट्रेट चालत राहिलो जोपर्यंत मी एका हिलॉक टेकडीवर काय होत नाही तर जात नाही किंवा चढत नाही तोपर्यंत. I crossed the cement pillars and stones stacked by Forest Department Corporation to mark the boundary of the forest compartment. लेखकाने इथे काय केलं तर जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही जे पिलर्स बांधलेले होते, पिलर्स स्टोनने आणि सिमेंटने, तिथपर्यंत जे कशासाठी बांधलेले होते ते, तर मार्क टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट, आणि ती एक मार्क होतं कशाचं, तर एक बाउंड्री ते इंडिकेट करण्यासाठी ते बांधलेली ज्या गोष्टी होत्या त्यासुद्धा त्या पिलरला किंवा त्या स्टोनलासुद्धा लेखकाने काय केलं होतं, पार केलं होतं. टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन, आणि त्यांनी दुसरी पाऊलवाट तिच्यावर चढल्यानंतर लेखकाने दुसऱ्या पाऊलवाटेला तो लागला. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल मऊवा ट्री लोडेड विथ रॅडिश ब्राऊन लिव्ज. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल मऊवा ट्री लोडेड विथ रॅडिश ब्राऊन लिव्ज, आणि तो कुठे गेला तर वॉक अक्रॉस, म्हणजे त्या मऊवा ट्रीज आहे त्यावर कशा प्रकारचं कलरचे ते पानं होते, तर त्या मऊवा ट्रीचे एक लाल तपकिरी कलरचे जे काही पानं होते त्या झाडाला त्यांनी काय केलं तर तिथपर्यंत तो तिथून तो चालत गेला. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लिअर व्हेरी वेल, आणि त्या झाडाखाली जे काही जागा होती ती काय होती तर अतिशय स्वच्छ केलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड, आणि माझ्या डोक्यात इन्स्टंटली एक फ्लॅश एक गोष्ट माझ्या डोक्यात आली किंवा चमकली. आय वुड लॉस्ट माय वे, मी माझा रस्ता चुकलेलो आहे. नेक्स्ट मोमेंट, आणि नंतर आय फाऊंड अनादर डस्की ट्रेल, आणि नंतर लगेच मला काय झालं तर एक डस्की ट्रेल, म्हणजे एक मला एक दुर्गत
धुरकट रंगाचा किंवा काळसर रंगाचा मला एक रस्ता दिसला, पायवट दिसली. हास्टिली घाईघाईने आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अन ओपन फील्ड. आणि घाईघाईने मी त्या ट्रेलने त्या रस्त्याने चालत गेल्यानंतर तो रस्ता मला कुठे घेऊन गेला तर एक नॅरो गॉर्ज म्हणजे काय खिंडीकडे तो घेऊन गेला. आणि त्या खिंडीतून मी कुठे गेलो तर एका ओपन फील्डमध्ये मी गेलो. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक ऑफ ड्राय डिसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि तो जो एरियामध्ये त्या ओपन फील्डमध्ये गेला तो एरिया का होता पूर्णतः एक ड्राय डिसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्टचा तो एरिया होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. Now the geographical west was set. I turned back to the spot sun. मी सूर्याकडे बघितलं. Now the geographical west was set. आणि definitely geographically सूर्य काय होतो तर वेस्टला मावळतो, तिकडे तो मावळत होता. The dusky trail had vanished. आणि जो काही डस्की तो काही धुरकट अशा प्रकारचा रस्ता त्याला सापडला होता तो तिथे vanish म्हणजे दिसेनासा झाला होता. Good heaven, I was lost. मी ते या हेवनमध्ये या स्वर्गात काय झालेलो आहे तर लॉस झालेलो आहे, हरवलेलो होतो. सॉरी, मी इथे हरवलेलो होतो. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. पूर्णतः मी या जंगलात हरवलो होतो. दॅट टू ॲट अ व्हेरी डेडफुल टाईम. आणि तो खूप कसा भयानक असा वेळ, ती खूप भयानक अशी वेळ होती. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. आणि सूर्य की म्हणजे एका खूप फास्टमध्ये तो काय होत होता, मावळत होता. लाईक एक फ्लिटिंग रनरसारखा म्हणजे क्षणभंगूर धावपटूसारखा रनरसारखा तो मावळत होता. नेक्स्ट पॅराग्राफ काय सांगतो बघा. सोक्ड इन माय ओन स्वेट आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट कंटेंट. म्हणजे लेखक जो आहे तो काय म्हणतो की तो स्वतःच काय झाला होता, घामाने भिजला होता. सोक म्हणजे भिजणे. I felt like shouting to my heart content. To one's heart content means to fullest level of satisfaction. त्याला त्या सॅटिस्फॅक्शनने खूप ओरडावं, त्याला खूप सॅटिस्फाईड झाल्यासारखं वाटत होतं. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय सोल इन दिस वाइल्डनेस. आणि इतर कोणीही व्यक्ती त्याचं हे जे काही सॅटिस्फॅक्शन आहे ते ऐकायला तिथे कोणीही नव्हतं, त्या जंगलामध्ये कोणीही त्याच्यासोबत नव्हतं. आय हॅड टू बॅग्स विथ मी. त्याच्याकडे दोन बॅग होत्या. द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा. एक बॅग तिचं नाव शबनम आणि त्या बॅगमध्ये कॅमेरा होता. अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग. आणि एक जी दुसरी होती ती काय तर हँडमेड बॅग होती इन द विलेज, की जी खेड्यामध्ये वापरल्या जायची. कशासाठी? टू कॅरी टिफिन, टिफिन कॅरी करण्यासाठी ती दुसरी बॅग त्याच्याकडे होती. द टिफिन स्टील हॅड सम स्टप. त्या टिफिनमध्ये काही वस्तू आणखीनही होत्या, शिल्लक होत्या. बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट. परंतु लेखकाला वाटलं नाही की ती त्या वस्तू खाव्यात म्हणून, किंवा त्याची इच्छा झाली नव्हती. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, द बूप बूप साऊंड ऑफ कॉकल बर्ड, द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड, ऑल अपियर्ड एलियन टू मी. आता जे काही ब्लॉसमिंग, ब्लॉसमिंग म्हणजे बहर येणे, जो काही बूड बॉक्सवूड ट्री असेल त्याला बहर आलेला होता. द बूप आणि त्याला वेगळ्या प्रकारे पक्ष्यांचे आवाज येत होते, जसं बूप बूप आवाज. कॉकल बर्ड, कॉकल म्हणजे काय, कुकूच्या फॅमिली मेंबर्स, त्या फॅमिलीमधला तो बर्ड. त्याचबरोबर रॉबिन बर्डचे सॉन्ग हे सगळं त्याला कसं वाटत होतं तर ॲपियर वाटत होतं. त्याला कसं वाटत होतं, एलियन. एलियन म्हणजे काय तर परग्रहासारखं त्याला फील होत होतं, किंवा मग त्याला अननोन अशा प्रकारे ते वाटत होतं. त्याला ते एलियन फील होत होतं या सर्व गोष्टींमुळे, परका असं त्याला वाटत होतं. इट वॉज मोर दॅन अन आर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइम अँड गेट सिक्युअर. जवळपास अर्धा तास झाला होता किंवा एक तास झाला होता. मोर दॅन अन आर, एका तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. अँड तो काय करत होता, एक सुटेबल ट्री सर्च करत होता ज्यावरच्या त्यावर त्या ट्रीवर चढावं आणि तिथे सिक्युअर जागा शोधावी. Turn back to the trail you left. My mind was telling me. Turn back to the trail you left. My mind was telling me. आता लेखक म्हणतोय की त्याचं माइंड त्याला सांगत होतं. काय सांगत होतं की टर्न बॅक, पुन्हा आलेल्या रस्त्याला आपण काय करावं तर वापस जावं किंवा वळावं. बट देअर वेअर नो साईन ऑफ द ट्रेल. परंतु ज्या रस्त्याने तो आला तिथे कुठल्याही प्रकारचा ट्रेल पायवाटीचा आता साईन त्याला दिसत नव्हतं. I had no other way to climb the hillock before me. आता त्याच्यासमोर कुठल्याही प्रकारचा हिलॉकला जाण्यासाठी मार्ग त्याच्याकडे नव्हता.
म्हणजेच हिलॉककडे जाण्यासाठी त्याच्याकडे आता कुठलाही मार्ग नव्हता. देअर वेअर मोर हिलॉक्स, खूप मोठे हिलॉक्स तिथे होते, डोंगराळ भाग तिथं होता किंवा मग लहान लहान टेकड्या होत्या. अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग, आणि त्यामध्येच जिथे तो उभा होता ती एक हिलॉक होती किंवा मग डोंगर टेकडी होती. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बिअर, आणि त्याच्या समोरच जिथे तो उभा होता तिथेच एक ड्राईड अप म्हणजे वाढलेली त्या सुस्त वास्वलाची काय होती तर विष्ठा पडलेली होती. द स्लॉथ बिअर ऑफ उंबरजरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड, आय कॉजन माय सेल्फ, त्यांनी स्वतःला सावध केलं. आय कॉजन माय सेल्फ म्हणजे मी स्वतःला सावध केलं, किंवा मग आपण म्हणू शकतो की त्याने स्वतःला सावध केलं की जो की स्लॉथ बियर आहे तो सुस्त अशा प्रकारचा जो अस्वल आहे कुठला उंबर झाराचा, तो निश्चितच बाहेर निघलेला आहे कशासाठी तर फूड शोधण्यासाठी. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव, आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम अप ॲट द फ्रँटिक स्पीड. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव. The evening breeze flew through my wet curl hair. My stomach was itching. I kept walking in hope. आता इथे लेखक म्हणतोय की थिंकिंग ऑफ अवॉर्टिंग ऑल सॉर्ट ऑफ इव्हेंच्युअलिटी, म्हणजे सर्व प्रकारचे जे प्रसंग आहे त्यांना दूर करण्याचा विचार करून आय मेड अ मूव, त्यांनी काय केलं तर एक पाऊल पुढं टाकलं. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम अप ॲट द फ्रँटिक स्पीड, आणि त्या तो जो काय तो वेगाने त्या चढलेल्या टेकडीच्या खाली पळत गेला, म्हणजे चढलेली टेकडी होती त्या टेकडीच्या तो आता खाली पळत गेला. फ्रँटिक मीन्स हरिडली, खूप जोराने तो पळत गेला. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव, आता जी पश्चिम दिशा आहे ती त्याच्या उजव्या साईडला आली होती. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल हिअर, जे काही इव्हिनिंगची जी काही हवा आहे त्याच्या कर्ली केसांमधून ती जात होती. माय स्टमक वॉज एचिंग, आता लेखकाचं पोट दुखायला लागलं होतं. आय केप वॉकिंग इन होप, परंतु तरीसुद्धा लेखक काय करत होता तर अपेक्षेने चालत होता. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल, आता 50 पावलं उतरल्यानंतर त्याला काय सापडलं तर ब्राईट रेड चमकदार अशी लाल मातीचा रस्ता त्याला सापडला किंवा पायवाट त्याला सापडली. आय फाउंड माय सिल्वर लाईनिंग ऑन दिस ट्रेल, देअर वॉज मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल, आता या रस्त्यावर त्याला काय दिसलं तर बायसिकलचे व्हीलचे त्याला निशान तिथे दिसले. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी, देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय, निश्चितच त्याला असं वाटलं की आता निश्चितच जवळ कुठेतरी काय आहे तर व्हिलेज आहे. आय रिअश्युअर माय सेल्फ, मी पुन्हा खात्री केली. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड, हाऊ फार इज द व्हिलेज, पुन्हा नवीन क्वेश्चन आलेत त्यामध्ये काय होतं, हाऊ फार इज द व्हिलेज, किती ते व्हिलेज असेल ते किती दूर आहे, अँड वेअर आणि कुठे, इन विच डायरेक्शन आणि कुठल्या डायरेक्शनला, अशा प्रकारचे नवीन प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले. पुढचं आपण पॅराग्राफ डिस्कस करतोय. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राईड टू लोकेट साइन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, लेखक म्हणतो की तो पुन्हा हिलॉकवर चढला किंवा मग त्या टेकडीवर चढला आणि तो काय का शोधत होता तर साइन शोधत होता की लोक कुठं, लोकांचं सिव्हिलायझेशन किंवा गाव कुठे आहे तो शोधत होता. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग, त्याचे पाय थरथर कापत होते. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल, ज्यावेळेस तो त्या हिलच्या टॉपवर पोहोचला, आय जम्प विथ जॉय, आणि तो खूप जम्प तिने खूप आनंदाने जम्प करत तो खाली आला. आय हर्ड द साऊंड, कारण तिने आवाज ऐकला होता, पीपल टॉकिंग इन द लाऊड स्पीकर, लोक हे लाऊड स्पीकरमध्ये बोलत होते हे तिने ऐकलं होतं. इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल, आणि तो पुन्हा त्या टेकडीवरून खूप आनंदाने खाली आला. टुवर्ड्स द साऊंड ऑफ साऊंड विथ फुल विगर, लेखक म्हणतो आहे की तो खूप जोराने खाली आला, खूप जोमाने तो खाली आला, कारण तिने तो लाऊड स्पीकरचा आवाज ऐकला होता. आधी ते आपण बघतोय. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन, तो अडखडला आणि खाली पडला. सॉ ड्रॉपिंग ऑफ ब्लू बुल्स नियर बाय, आणि त्याच्या शेजारीच काय तर ब्लू बुल्सचं जे काय तर विष्ठा पड तिने बघितली. स्ट्रगल म्हणजे ते स्ट्रगल तिने केलं, स्टूड अप उभा राहिला, अँड डिसाईड विच डायरेक्शन टू मूव ऑन, आणि ते डिसाईड केलं की कुठल्या डायरेक्शनला आता पुढे जायचं होतं.
द साइन ऑफ सिव्हिलायझेशन वी आर विजिबल. आणि त्याला सिव्हिलायझेशन म्हणजे नागरिक म्हणजे लोक जे असतील गाव जे असतील त्याला ते दिसायला लागलं होतं. द टायनी स्लीप विलेज ऑफ पिटेझारी वॉज विजिबल थ्रू द ग्रीन वुड्स. आणि जे की पिटेझारी नावाचं गाव आहे ते त्याला विजिबल झालं होतं. कुठून? तर त्या ग्रीन वुडमधून त्याला असं ते गाव दिसत होतं. द लॅटर्न ऑफ राजीराम भालवीज फार्म. लॅटर म्हणजे कंदील. राजीराम जो भालवी आहे त्याच्या फार्ममधला कंदील त्याला दिसत होता. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फॉर द केशव भालवीज मॅरेज. आणि एक लाऊडस्पीकर इन्स्टॉल केलेला होता कशासाठी? केशव भालवीज मॅरेजसाठी. ऑल वेअर इन क्लिअर साईट ते सर्व त्याला दिसत होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुई हुदाकी. The dog barked to welcome me to the village. तो पुन्हा लेफ्ट साईडला वळाला. कुठे? तर विलेज लेक आणि फेमिलियर हिलॉक. फेमिलियर त्याची जी टेकडी होती ती म्हणजे कुठली? सुहुदाकी या साईडला. द डॉग बार्क टू वेलकम द मी टू द विलेज. आणि लेखक म्हणतोय की जे कुत्रे असतील ते काय लागले? तर त्याला बघून भुंकायला लागले. त्याचं वेलकम ते करायला लागले होते. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू टेक अ बाथ. पहिली गोष्ट त्यांनी काय केली? तर पहिले सुरुवातीला त्यांनी आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन अ बीट. इथे लेखक म्हणतोय की त्याचे जे काही पाय हलत होते थरथर कापत होते ते आता काय झाले होते? तर थांबले होते किंवा मग तिचं प्रमाण कमी झालं होतं. द स्टमक एच स्टार्टेड अगेन. आणि पोटदुखी पुन्हा सुरू झाली होती. एट टू द फुल अँड देन स्लंप ऑन टू द कॉट. पूर्ण पोटभर त्यांनी जेवण केलं आणि स्लंप आणि त्या कॉटवर तो काय झाला? तर झोपला किंवा पडला. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. आणि तो पडल्या विचार करत होता कशाकडे? त्या स्टार्सकडे बघून. स्काय म्हणजे आकाशातल्या स्टार्सकडे बघून तो विचार करत होता. आय स्पोक टू माय सेल्फ. विचार करताना तो स्वतःलाच बोलला. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. तिथे आणखीन एक जंगल आहे की जिथे आपण काय होऊ शकतो? तर हरवू शकतो. इजंट दिस अवर गुड लक. निश्चितच आपलं काय तर नशीब आहे. टेकन फ्रॉम सो इट इज द नेम. आता हा जो काही लेसन आहे पार्ट आहे तो सखा नागझिरा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे ज्याचं लिखाण केलं आहे किरण पुरंदरे यांनी. पार्ट टू आपण सेकंड सेशनमध्ये बघूया. आता बघा आतापर्यंत मी 8 पोएम अपलोड केले आहेत आणि 4 लेसन अपलोड केले आहेत. तर त्यामध्ये काही लेसनचे आन्सरसुद्धा मी दिलेले आहेत. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला काय होईल तर जो लेसन आहे तो कम्प्लिटली चांगल्या प्रकारे समजेल. तोपर्यंत पार्ट टू आपण लगेच मी 2-3 दिवसात अपलोड करतो. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.